दिवाळी म्हटलं की आपल्या सगळ्यांना आपल्या लहानपणीची दिवाळी खूप आठवते, आपण किती दंगा करतो, आणि त्यात एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे किल्ला बनवणं, म्हणजे मातीमध्ये ते हात खराब करणं, मळवणं आणि त्याचा किल्ला बनवणं, ही सगळी मजाच खूप वेगळी असते. आता फतेह शिकस्ता असणं तुमच्या भेटीला येतो हे तुम्हाला माहितीच आहे. महाराजांचा इतिहास, काय काय घडामोडी होते सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आज दिवाळीच्या निमित्तानं फतेह शिकस्ता या सिनेमाची टीम बनवते किल्ला दिवाळी स्पेशल. दोन टीम आहेत इकडे, एक आहे टीम दिग्पाल, होत आला आहे त्यांचा किल्ला, आणि दुसरी आहे टीम आस्तात. सो त्यांचाही होत आला आहे किल्ला. सो आपण बघूयात हे काय नेमकं घडतं आहे, कशी प्रोसेस आहे. ओके, हॅलो हॅलो, हाय अक्षय, हाय रुची, हाय अजय, हाय दिग्पाल, काय चाललं आहे? म्हणजे धमाल चालू आहे, स्पर्धा चालू आहे, आणि बघतो तुम्ही किती घाम येतो आहे, जिममध्ये सुद्धा इतका घाम येत नाही. आणि महाराजांनी त्या काळात काय केलं असेल आणि आत्ता इतकं कलाकृतीपर्यंत इतका घाम येतोय आणि इतकं कष्ट करायला लागतंय, तर खरंच महाराज किती ग्रेट होते आणि खरंच बालपणाची आठवण येते. कारण की लहानपणापासून एक शाळेनंतर मी पहिल्यांदाच किल्ला बनवतोय, सो खूप धमाल येते. गुगल केलं होतं का? नाही नाही नाही. रुची म्हणजे आल्यापासून तिने जागाच सोडली नाही, ती तिथेच बसून आहे. बघा किती छान मी केलंय सगळं, माझा भाग मी व्यवस्थित सांभाळलाय, मी फक्त विचारते काय करायचंय आणि मी ते करते. आणि आज ऑलमोस्ट मी चिखलाची होळी चिखलात होळी खेळते. पण या दिवसात कधी किल्ला वगैरे केलाय का मातीमध्ये हात टाकून? नाही, ऍक्च्युली नाही, हे पहिल्यांदाच आहे. लहानपणी नर्सरी वगैरे मध्ये असताना आम्ही करायचो ते, आमच्या टीचर्स करून द्यायच्या आणि आम्ही त्याच्या बाजूला बसून फोटोज काढून घ्यायचो, बस तेवढंच केलंय फक्त. सो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं होत आहे ते म्हणजे अजय सर आणि दिग्पाल सर. कुठला गड आहे? नाव नाही आहे, आपण नवीन नवीन गड सर करत राहायचोय. फत्तेगड, फत्तेगड ऍक्च्युअली. अरे म्हणजे दुश्मनांची शिकस्त होणारा गड रे, आपली नाही, कळलं ना? हो ना, म्हणजे दुश्मनांची शिकस्त होणारा गड म्हणून शिकस्त गड, आणि ही आपली भत्ते होणार म्हणून भत्ते गड. हे चांगलं मार्गदर्शन चांगलं करतो. हो हो, म्हणजे काय, मला जाम आवडतं किल्ला बनवायला. म्हणजे आता खरं तर वेळ नाही ना मिळत, त्या निमित्ताने ही संधी चालून आली, ही कोण सोडणार ना, त्यामुळे मला असं वाटतं की बघ ना, सगळं सगळा अख्खा टी शर्ट ओला झालाय तरी मजा येते. आणि छोटी गोष्ट आहे पण खूप क्रिएटिव्ह आहे असं नाही वाटत नाही का? हो, म्हणजे ती सगळी मजा आणि सगळी टीम एकत्र करते म्हणल्यावरती त्याच्यासारखा आनंद नाही खरंच. त्यामुळे खूप जण सगळेजण, म्हणजे तू बघशील तर आता 10 लोक आम्ही जवळजवळ इकडे जमलो, कोणी नाही नाही म्हटलं की आम्ही नाही वेळ नाही, आवडीने सगळे करतात, आवडीने. सिनेमाचं कॅप्टन ऑफ द शिप आणि या टीमचे सुद्धा कॅप्टन ऑफ द शिप दिग्पाल लांजेकर, क्या बात आहे, म्हणजे मस्त चाललंय हे सगळं. हो, कधीपासून तू करतोय सगळं ते किल्ला बनवलं? मी खूप लहानपणापासून केलं आहे, मूळचा पुण्याचा असल्यामुळे पुण्यामध्ये आम्ही मी आणि वाड्या संस्कृतीत वाढलो आहे, त्यामुळे वाड्यामध्ये आमच्या स्पर्धा असायच्या असंच की कोणाचा किल्ला जास्त उंच. मग त्याच्यासाठी दिवाळीच्या 10 दिवस आधीपासून दगड जमवून ठेवायचे अंगणात, मग माती आणायची कुठून कुठून उकरून, कारण तेव्हा माती मिळायची बाहेर, माती होती पुण्यामध्ये, सिमेंट नव्हतं, त्यामुळे ते करायचं. असं खूप लहानपणापासून केलं आहे, या निमित्ताने त्याला उजाळा मिळत आहे आणि माझे सगळे मित्र माझ्याबरोबर एन्जॉय करतात, मला फार बरं वाटतं. आपल्या ही जी संस्कृती मी लहानपणापासून अनुभवली ती अख्ख्या महाराष्ट्रात चालत आहे. आपण दिवाळीच्या निमित्ताने कायम आपल्या पूर्वजांना आठवलेलं आहे किल्ले बनवताना, मग त्या किल्ल्यातल्या खेळण्यांना सुद्धा नाव असायची, तानाजी असायची आणि महाराजांची छोटीशी मूर्ती, तर ही सगळी परंपरा पुन्हा एकदा लोकांच्या लक्षात यावी आणि हे सगळे जे कलाकार लोक मुलांना आवडतात, तरुणांना आवडतात, त्यांच्या माध्यमातून हे केल्यामुळं कदाचित पुन्हा एकदा ह्या सगळ्याची क्रेज येईल आणि अजून छान सगळं दीपोत्सव आपला साजरा होईल. तुम्ही सगळे मेहनत करतात असत, पण तुमच्यासोबत हिच्याकडे बघितलं तसं दिसेल साधारण मॅक्झिमम काम हिनेच केलंय. हो हो, म्हण काय, तू काय करते सांग मला, सांग काय करतेस, बुरुज करते म्हणून सांग, तू काय काय केलंस ते सांग, काय काय केलंस ते सांग प्लीज, चिखल लावला म्हणून सांग, सांग ना. बरं, मग हे काय करताय तुम्ही? किल्ला करतोय. तुला कोणी शिकवलं किल्ला करायला? बाबाने. कोणी? बघू, तुझे जर हात दाखव कॅमेराला, ते बघ तिकडे दाखव, बघू बाबा, आणि पाय पण मस्त खराब केलेत रे. पाय पण मग अशी जायचं एक झालं ना, बाई रुमाचा कपडा, रुमाचे कपडे मी म्हटलं आता ते धरूनच होणार आहेत. पण चालू द्या तुमचं जरा तिकडे टीम बी कडे जाऊ नये, ते टीम बी चा पण किल्ला अंतिम टप्प्यामध्ये आलाय. सो टीम दिग्पालचा हा किल्ला होता आणि त्यांनी सांगितलं की ते एन्जॉय करतात. ओके, सो टीम आस्तातचा जवळजवळ होत आलाय किल्ला,
आणि किल्ल्याचे शिल्पकार. ओके, सो नक्षत्रा मॅडम मेहनत करतायत खूप माती कालवायला. आधी केलंय का हे सगळं कधी? एकदाच फक्त आईने सांगितलेल्या पोळ्या बनवायच्या तर कणिक भिजव. तेव्हा ते जे काय रायता केला होता मी त्या कणकेचा तसा फील नाही येते मला. थँकफुली करते त्यांच्या मार्गदर्शनाखाली बरोबर जसं करता येते तसं. आधी कधी कधीच नाही. लहानपणी माझा भाऊ बनवायचा किल्ला आणि तो मला असं इकडनं निघाता छंदा वगैरे असं करायचा, कारण त्याला माहिती असायचं की मी जर केला तर नक्कीच तो किल्ला किल्ला नाही दिसणार, तो काहीतरी वेगळंच काहीतरी बनेल त्याचं. सो थँकफुली आता तसं होत नाही आहे. आमचा किल्ला खूप छान रीतीने बनतोय. इकडे बघा हा मस्त खूप छान असा किल्ला तयार झाला आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा किल्ला बनतोय ते असतात काळे, खूपच मेहनत करत आहेत. मजा येते, मेहनतीचं काही वाटत नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीने दिग्पालच्या फिल्म्स करताना खूप कष्ट असतात शारीरिक, त्याला जास्ती आम्हालाही असतात, पण त्याचं काही वाटत नाही. त्याचं खूप चीज होणार आहे माहिती असतं. तसंच आज हा उपक्रम जो चालवला आहे त्यासुद्धा त्याच्यामागचं कारण इतकं नोबल आहे आणि मजा आणणार आहे फक्त आम्हालाच नाही तर जे बघतील त्यांना सुद्धा. त्यामुळे हे कष्टपिष्ट मजा येते. हा जसं ते एक तास अनाऊन्स झालं तुम्ही दणादण सामान आणलं आणि काय काय तू केलंस, मी तुला प्रॅक्टिस एकत्रित दिसला मला. प्रॅक्टिस नाही, आठवत होतं 20-21 वर्षांपूर्वी शाळेत असताना केले होते किल्ले, ते आठवत होतं की कसं करायचो, पोतं टाकणं, विटा रचणं हे सगळं. तर त्यामुळे ती मेमरी होती, फक्त कृतीत उतरवण्याची गरज होती. हरीश पण अनुभवी आहे या बाबतीत, प्रसाद पण पुणेकर सदाशिव पेठी असल्यामुळे त्यांनी पण किल्ले केलेले आहेत लहानपणी. सो सगळ्यांचं गडाला नाव नाही दिलंय, आता मगाशी ठरलं तसं तो फत्ते गड आणि हा शिकस्ते गड संभाल केलंय ते कंटिन्यू. हरीश तू कपाळाला मातीचा टिळा लावलाय. म्हणजे मातीतले आम्ही, त्यामुळे मातीचा टिळाच काम करणार. मजा येते खूप. लहानपणी हे सगळं करायचो, त्यानंतर मला तो झिंता देणं फक्त माचीवर, त्यानंतर आज पहिल्यांदा आणि हा महाद्वारावरचा झेंडा. सो त्यानंतर आज पहिल्यांदा खूप वर्षांनी करतोय, कारण की लहान असताना मी आणि माझा भाऊ हे किल्ला कायम करायचो आणि आवर्जून याच्यामध्ये म्हणजे 2 टास्क असायचे. झाल्यानंतर ते सगळं स्वच्छ करून घेणं हा एक वेगळा टास्क, नाही तर आईचा मारा बसायचा. आज सुदैवाने असं काही होणार नाही आहे, त्यामुळे आई मी डेफिनेटली आज खूप छान किल्ला करणार आहे, मनसोक्त किल्ला करणार आहे. आणि हा किल्ला खरं तर एक प्रतीक आहे, कारण दसऱ्याला महाराज सीमोल्लंघन हे नवीन किल्ला घेऊन करायचे, नवीन किल्ला जिंकायचा, म्हणजे सीमेचं उल्लंघन केलं, अजून एक किल्ला स्वराज्यात आला आणि त्याचं एक प्रतीक म्हणून हा किल्ला करायचा. आणि ही संस्कृती कुठेतरी चालू राहिली पाहिजे, सगळ्यांना कळलं पाहिजे, पुढच्या पिढीला हे कळलं पाहिजे, म्हणून हा खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि याचा आनंद आहे. तर तृप्तीकडे मला यायचं, पण ती घामाघूम होऊन ये या साईडला, ये जरा ये या साईडला ये तृप्ती. छान सुंदर गणेश दिसणारी तृप्ती बघा आज काय, म्हणजे काय करतेस तृप्ती? मजा येते मला करायला. ऍक्च्युली मी जिम मध्ये सुद्धा एवढा मला घाम येत नाही, मला घाम येतोय. सगळ्यांकडे बघून तेच वाटतं, साधारण एक जिम मध्ये सुद्धा वर्कआउट करताना हो नाही, मला अजिबात एवढा येत नाही. मी रोज जिम करते तरी मला एवढा येत नाही, पण माझी पहिली वेळ आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी खूप एक्साइटिंग आहे, कारण मी एकदम मनापासून करतीये आणि पहिल्यांदा इनफॅक्ट मातीत हात घातलाय, कारण बँड्रामध्ये आम्ही होतो आणि असं काही कधी घडलंच नाही, फक्त ऐकून होतो आणि सगळं, बाकी काही झालंच नाही कधी असं, म्हणजे वेळच नाही आली. पण पहिल्यांदा केलं आणि दिस इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला फतेह शिकटमुळे, मला मिळाला हा चान्स करायचा, म्हणून मला खूप आनंद आहे. आता शिकलीस, दरवर्षी बनवणार का आता किल्ला घरी? हो मला आवडेल, मला खूप आवडेल, कारण इतकं आणि ते कॉम्पिटिशन केल्यामुळे ना जास्ती एक्साइटिंग होत आहे. आणि मी शिकते ऍक्च्युली आस्ताद आणि हरीशच्या गायडन्स खाली मी ऍक्च्युली खूप शिकले. मी म्हटलं मला काही काही गोष्टी बऱ्याच माहिती नव्हत्या, कारण आपण फक्त किल्ला बघतो आणि त्याच्यानंतर आतमधले डिटेल्स काय माहिती नसतात. सो ते आत्ता मला कळले. सो आय एम व्हेरी एक्साइटेड आणि ऍक्च्युली दिसतोय छान किल्ला. तर हो माझं योगदान म्हणजे फक्त स्टेप्स, आपण स्टेप्स करूया. बट टू कंटिन्यू कर, अजूनही त्रास देते. प्रसादनी पण कपाळाला टिळा लावला. हो टिळा लावून काम चालू केलेलं आहे, काम होत आलेलं आहे. खूप मजा येते, जवळजवळ 22 वर्षांनी मी किल्ला करतोय आणि आत्ता मग असे जसं सगळे म्हणले त्याप्रमाणे हा खरंच स्तुत्य उपक्रम आहे. म्हणजे आम्ही आता या फिल्मच्या निमित्ताने हे सगळं करतोय, पण आपले सगळे जे लहान मराठी मुलं आहेत त्यांना सगळ्यांना हे कळायला हवं की असं आमचं बालपण होतं. आत्ता ते
मोबाईल मध्ये सगळे अडकलेले असतात, पण ही खरी मजा आहे आणि ही खरी दिवाळी, हा खरा आनंद आहे, जाम मजा येते. हे असं ऍक्च्युअल जेन्युइन केलं पाहिजे खरं. ऍक्च्युअली द नेक्स्ट जनरेशन शुड डू दिस. म्हणजे हे चालू आहे यांचं किल्ल्यांचं, त्यांना मी त्यांना डिस्टर्ब केलंय. आता बघूयात त्यांचे फायनल आउटपुट कसे निघतात. अँड ऑल द बेस्ट, टू एन्जॉय कर. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलाम कंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमन महाराज राजा शिव छत्रपती की जय. जेव्हा किल्ला बनवायचा ठरवलं तेव्हा आम्ही ही कॉम्पिटिशन करायची ठरवली, दोन ग्रुप केले आणि त्याच्यामध्ये निकष ठेवले होते की किल्ला गिरिदुर्ग ज्याला म्हणतात म्हणजे पहाडी किल्ला, तर त्याचे जी काय वैशिष्ट्य असतात त्यातली पाच तरी वैशिष्ट्ये आली पाहिजेत. तसे आणायचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा एक मोठा डोंगर असतो त्या डोंगराच्या भोवती पण एक तटबंदी बांधली जाते, त्याला कधी कधी खंदक असतो, त्याला परकोट म्हणतात. तसा हा एक परकोट आम्ही बांधायचा प्रयत्न केला आहे. सामान खूपच त्याचं साहित्य मर्यादित असल्यामुळे तो जसा जमेल तसा केला आहे, पण ते जास्त उंच भिंत बांधायचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजाच्या इथून वरती जायला वाट आहे, ही मुख्य वाट किंवा मुख्य रस्ता असं त्याला म्हटलं जातं. पण कधीकधी हा रस्ता वेढला जातो शत्रूकडनं, तेव्हा त्या किल्ल्यातनं बाहेर पडायला एक चोरवाट तयार केलेली असते. ती चोरवाट आम्ही याच्यामध्ये तयार केलेली आहे. नैसर्गिकदृष्ट्या त्या डोंगरावरती एक असं प्लॅटफॉर्म तयार होतो, त्याला मेट असं म्हणतात. ते मेट इथे तयार केलेलं आहे. हे मेट जर असुरक्षित असेल तर शत्रू तिथे त्याच्या तोफा आणू शकतो आणि तिथनं तटबंदीवर सहज मारा होऊ शकतो. त्याच्यामुळे ते मेट सुरक्षित करावं लागतं. तसं आम्ही भिंत घालून ते सुरक्षित केलं आहे. पण नुसतं भिंत घालून चालत नाही, तर इथे दोन तोफासुद्धा असू शकतील पुढच्या काळात. हे दोन बुरुज आम्ही बांधलेले आहेत, त्याच्यावरनं त्या तोफा हे गार्ड करतील. पलीकडच्या बाजूला आपण बघितलं तर पलीकडच्या बाजूला माची आहे. गडाचा किंवा डोंगराचा सोंडेसारखा पुढं आलेला एक भाग असतो, त्याला माची असं म्हणतात. त्या माचीवरनं खूप आतपर्यंत आपल्याला टेहळणी करता येते. तशी ती माची पलीकडे दिसते, त्याला तटबंदी घातली आहे. त्याच्या ती गार्ड करण्यासाठी तेथेही दोन बुरुज आहेत, त्याच्यावरही दोन तोफा असू शकतात. महाराज स्वामींची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची सदर आहे, तिथे ते बसलेले आहेत, आता ते विराजमान झालेले आहेत. आणि ते गार्ड करण्यासाठी दोन तिथे बुरुज आहेत. तिथे कदाचित एक मोठा दरवाजा वाडा असू शकतो. अशा स्वरूपाचा वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला वैशिष्ट्यांनी सजलेला हा किल्ला आहे. या बाजूला किंवा पलीकडच्या बाजूला होतं त्याला खोंगळ्या असं म्हणतात, तर त्या खोंगळ्या पण आम्ही केलेल्या आहेत. जे काही मला माहिती होतं इथं इतक्या दिवसांच्या अभ्यासाने ते सगळं त्याच्यामध्ये उपलब्ध साहित्यात करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि असा हा किल्ला ज्याला आम्ही आता आमच्या टीमने फत्ते किल्ला असं किंवा फत्तेगड फत्तेदुर्ग असं नाव दिलं आहे, तो किल्ला आपल्याला बघायला मिळतो. थँक्यू. थँक्यू.